सध्या सातारा जिल्ह्यातील कोयना वेण्णा त्याचबरोबर उरमोडी धोम इत्यादी धरणालगतच्या असणाऱ्या बांधकामासंदर्भात माहिती अधिकाऱ्यांत माहिती घेत आहे. या माहिती घेत असताना जलसंपदा विभागाच्या अनेक बड्या झेंड्यांनी जलसंपदा विभागाच्या अनेक शासकीय जागा लाटलेल्या आहेत. काही जागा भाड्याने घेतलेल्या आहेत. अर्थपूर्ण व्यवहार करून महसूल बुडवून शासनाचे फसवणूक केलेली आहे. त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील बड्या प्रकल्पांची कामे करणाऱ्या थोरवे नामक एका बड्या झेंड्याचा नातेवाईक यामध्ये समाविष्ट आहे. संतोष विष्णू थोरवे यांनी शासकीय जागेमध्ये हॉटमिक्स प्लांट उभा केलेला आहे. त्याचबरोबर रघुनाथ भिकाजी थोरवे यांनी मॅग्नस हॉटेलला अनधिकृत बांधकाम बांधलेलं आहे. त्याचबरोबर बोरीव येथील पंकज होमकर किसन थोरवे त्याचबरोबर ती किसनराव भाऊसाहेब बांधल जोगळेकर इत्यादी लोकांनी जे हॉटेल आणि फार्महाऊसची बांधकामं केली आहेत ते सगळे अनधिकृत आहेत. याबाबत जलसंपदा विभागाने नोटीस बजावल्या आहेत तरीसुद्धा कारवाई होत नाही. 12 फेब्रुवारीपर्यंत सदरची बांधकामे पाडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केलेली आहे. अन्यथा 13 तारखेला मी आमरण उपोषणात बसणार आहे.